नमस्कार, मी निकिता। सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बळीराजा म्हटलं की सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो। याच विषयावर शेतकरीच नवरा हवा ही मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे। आपल्यासोबत श्वेता शिंदे मॅम आहेत। खूप खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये। थँक्यू सो मच। एक नवीन विषय आहे मालिकेचा, तुम्ही या विषयावर मालिका तुम्हाला का करावीशी वाटली? मला असं वाटतं की आत्ता खूप ज्वलंत विषय आहे हा। शेतकऱ्यांना मुलीच मिळत नाहीत लग्नासाठी, आणि मी साताऱ्यात राहते आणि आजूबाजूचे गावं आहेत, शेतीच शेती आहे तिकडे, तर त्यामुळे असं बऱ्याचदा हे ऐकलेलं आहे, हे बघितलेलं आहे। त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की अरे ह्यांच्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे, किंवा शेतकऱ्यांवरती मालिका व्हायला पाहिजे। आणि कलर्स मराठीने ही संधी दिली मला समोरून की आपण असं काहीतरी करूयात का। मी म्हटलं बापरे, चान्स मिळाला आहे, नेकी नेकी पूछ पूछ। तर मी म्हटलं की करायचंच आहे। आणि खरं तर मग त्यानंतर अख्खी टीम एकत्र आली आणि मग एकत्रितपणे काम केलं आणि मग त्यानंतर हे प्रॉडक्ट तयार झालं। काय वाटते, जेव्हा एखादी मालिका येते त्याच्या आधी आपला एक थॉट असतो, ती मोठी प्रोसेस असते, तर ते थॉट आणि प्रोसेस ती एकंदरीत कशी होती? मी खरं सांगू का, ही ह्या प्रोसेसमध्येच मी एकटी नाही आहे, म्हणजे सगळेच असतात। आपले माझे लेखक आहेत स्वप्नील गांगुर्डे, विशाल कदम, गिरीश मोहिते जे डिरेक्टर आहेत, सगळ्यात महत्त्वाचे माझे पार्टनर संजय खांबे जे ही सगळी दुवा सांभाळतात, आणि त्यानंतर माझी कास्ट सगळीजणं, मग माझा क्रिएटिव्ह आहे प्रशांत। तर हे सगळे एकत्र येऊन जेव्हा काम करतात ना, त्याच वेळेला ती मालिका घडते। म्हणजे मला असं वाटतं की गिरीश मोहिते आत्ता इतकं सुंदर दिग्दर्शन करत आहे, तर ते एकट्या कुणा एकट्यामुळेच नाही येते। म्हणजे कदाचित आत्ता लोकांना दिसायला मी दिसते आहे समोर, पण त्या मागची जी सगळी एक आर्मी आहे, ती आर्मी खूप महत्त्वाची आहे। हां, ती भली मोठी आर्मी, आणि तर त्या सगळ्यांचे कष्ट आहेत ह्यामागे। नवीन चेहरे आपण संधी दिली आहे नवीन चेहऱ्यांना, तर त्याविषयी काय सांगा? त्यांनी मला संधी दिली आहे खरं तर असं आहे, कारण मला ते रॉ फेसेस हवे असतात, मला ती ऊर्जा हवी असते, मला ती एनर्जी हवी असते। जेव्हा त्यांच्या मनात असं असतं मला काहीतरी करून दाखवायचं, खूप डिफिकल्ट आहे लाईव्ह लोकेशनला शूट करणं। मला एक अभिनेत्री म्हणून मला माहिती आहे की ऊन आहे, पाऊस आहे, त्याच उत्साहात रोज सकाळी उठून तेवढी एनर्जी मेंटेन करणं, हा उत्साहच तुमच्यात बाळगी पाहिजे, म्हणजे तो दांडगा असल्याशिवाय नाही होत। मला असं वाटतं की मला उलट त्या टॅलेंटकडनं ती एनर्जी मिळते की त्यांना जास्त असतं मला काहीतरी करून दाखवायचं। त्यामुळे खरं तर मी त्यांना चान्स देण्यापेक्षा ते मला संधी देतात की मी त्यांना माझ्या मालिकेत घ्यावं। जसं तुम्ही म्हणालात की लाईव्ह लोकेशनला तुम्ही शूट करणार आहात, तर त्यात बरेच चॅलेंजेससुद्धा आले असेल। आता तुमचं जेवढं शूट झालं असेल, सो त्यात काही चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात का? रोज आमच्याकडे असतो, म्हणजे तुम्ही या आमच्याकडे बघायला। कुठे ॲक्च्युली आपलं शूट चालू आहे? साताऱ्यात सोनगावला। तर रोज आमच्याकडे रोज एक नवीन चॅलेंज असतं, असं काहीच नाही। म्हणजे आता आपल्याला वाटलं आता बाहेर आता सीन शूट करूया तर मग पाऊस येतो, मग आम्ही म्हणतो की आज सीन शूट करायचा तर मग जनरेटरचा काहीतरी इश्यू, आणखीन काही झालं, आपण आमच्याकडल्या देवळात शूटिंग करायचं आता, आज तर ते म्हणतात की नाही आज आमच्याकडे भजनाचा कार्यक्रम आहे, असं काहीही होऊ शकतं। असे रोज नवीन चॅलेंजेस असतात लाईव्ह लोकेशनचे। स्टुडिओ इतकं कम्फर्ट झोन नाही आहे, पण ती जे दिसतं ना सगळं मातीतलं आणि तो फील आहे, तर त्याच्यासाठी मला वाटतं हे कष्ट घेणं योग्य आहे, त्यामुळे चालू आहे आत्ता तसं। नवीन चेहरे दिसणारे, त्यासोबत आपल्याला काही जुने चेहरे, गाजलेले चेहरे सुद्धा पाहायला मिळणार? ह्या वेळेला 100% तसं होणार आहे, कारण मला ना त्या पर्टिक्युलर रोलसाठी ह्या अभिनेत्रीशिवाय कुठला फेस वाटला नाही किंवा दिसला नाही, विच इज सुरेखा कुडची। एक कॅरेक्टर आहे ह्याच्यात, आणि मला वाटलं की हे कॅरेक्टर फक्त आणि फक्त हीच करू शकते, तर हा कमाल विश्वास होता मला तिच्यावर। आणि ते इतकं छान करते की मी वाट बघते की कधी प्रेक्षकांना ते सगळं दिसणार आहे आणि कळणार आहे आणि ते कधी प्रेमात पडतील। मालिकेविषयी आणखीन काय सांगाल? म्हणजे शेतकरी आपण हा एक स्टार्ट पॉईंट घेतलाच आहे, त्या दोघांची केमिस्ट्री दाखवणार आहे, तर कसं? ऑफकोर्स ही म्हणजे मातीतली प्रेमकथा असेल, कारण विषयच तो आहे की शेतकऱ्यांना मुली मिळत नाही, त्यामुळे एक मुलगी, एक अर्बन मुलगी जी शहरातली मुलगी आहे, ती येऊन शेतकऱ्याच्या प्रेमात पडते आणि मग म्हणते की मला शेतकरीचा नवरा हवा। हाच खूप मोठा थॉट आहे असं मला वाटतं। त्यामुळे आणि हे खरंच आजकालच्या मुलींनी विचार करायला काहीच हरकत नाही की शेतकरी हे नेहमी ह्याला काही ग्लॅमर नाही आहे। मला ते मला वाटतं की असं शेतकरी ह्या प्रोफेशनला पण अखंड ग्लॅमर मिळायला पाहिजे, तर ती इच्छा आहे, ते वाटतंय व्हावं, आता बघूया। म्हणजे हा प्रेक्षकांच्या रिस्पॉन्सवर सगळं अवलंबून आहे। तुमचे काही अपकमिंग प्रोजेक्ट जे आहेत, तुम्ही अभिनय करणार आहात, असे काही आहेत का जे प्रेक्षकांसोबत शेअर करायचे वाटतात? नाही, म्हणजे आहे, पण ते स्क्रिप्टिंग लेवलला आहेत आत्ता, आणि मी लवकरच दिसेन, पण ते जेव्हा फ्लोअरवर जाईल त्यावेळेला मी अनाऊन्स करेन। जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल?
आजपर्यंत माझ्या सगळ्याच मालिकेवर भरभरून प्रेम केलंत तुम्ही, तसंच याच मालिकेवर पण खूप प्रेम करा, खूप आशीर्वाद द्या आणि प्लीज प्लीज पाहायला विसरू नका शेतकरीच नवरा हवा, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 14 नोव्हेंबरपासून फक्त कलर्स मराठीवर. खूप खूप शुभेच्छा मालिकेसाठी आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू.